नमस्कार आज आपण बघणार आहोत किचनमध्ये अशा दहा सवयी आपण स्वतःला लावून घ्यायच्या आहेत की ज्यामुळे आपलं किचन स्वच्छ आणि नीटनेटकं राहील तसं तर प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्नच करत असतो की किचन कशी स्वच्छ राहील आणि नीटनेटकं राहील स्वच्छ किचनमध्ये आपल्याला काम करायला देखील बरे वाटते आणि किचनमध्ये पसारा झाला तर आपलं कामात मन देखील लागत नाही तर नवीन शिकणाऱ्यांसाठी ह्या टिप्स नक्कीच उपयोगात येतील जे नव्याने किचन सांभाळत आहेत त्यांना तर ह्या नक्कीच उपयोगी येतील तर आपण बघून घेऊया आपल्या किचन टिप्स तर आपण भांडी घासतो भांडी घासल्यानंतर आपण बेसिन तसेच सोडायचे नाही आहे तर बेसिनदेखील एक शेवटचे भांडे म्हणून घासून घ्यायचे आहे स संपूर्णपणे बेसिन आणि बेसिनची जाळी वगैरे नीट घासून घ्यायचे आहे आणि जो बेसिनचा आजूबाजूचा वरचा भाग असतो तो तो देखील आपल्याला छानपैकी घासून घ्यायचा आहे आणि नळदेखील आपण घासून घ्यायचे आहेत आणि हे बेसिन आणि नळ वगैरे घासण्यासाठी आपण त्याच स्क्रबचा वापर करायचा नाही आहे एखाद्या जुना स्क्रब वेगळाच ठेवायचा आहे बेसिन आणि नळ स्टाईल वगैरे घासण्यासाठी हे बघा आपले बेसिन अगदी स्वच्छ राहते आणि जास्त पसारा देखील वाटत नाही आणि आपण ज्या भाज्या वगैरे धुतो किंवा डाळ तांडो धुतो तर ते भांडे तसेच बेसिनमध्ये न ठेवता ते लगेच आपण पाण्याने विसळून घ्यायचे आहे म्हणजे बेसिनमध्ये जास्त भांडे नाही जमत आणि बेसिनमधला पसारा देखील कमी होतो तर आपण जेवण करतानाच अर्धा पसारा आवरून घ्यायचा आहे नाहीतर संपूर्ण जेवण झाल्यानंतर पसारा आवरायचं म्हटलं तर खूप जास्त पसारा होतो आणि जे आपण तेलाचे बॉटल किंवा तेलाचे कॅन वगैरे वापरतो तर ते असेच खाली डायरेक्ट ठेवायचे नाही आहे तर त्याखाली आपण अशा प्रकारे ताटले वगैरे ठेवून घ्यायचे आहे किंवा आपण प्लॅस्टिकचे जुने डब्यांचा झाकणाचा वापर करायचा आहे तर मी स्प्रे बॉटल तयार करून घेत आहे किचन ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी तर यात मी दोन तीन कापराच्या वड्या बारीक कुटून टाकल्या आहेत आणि अगदी एक थेंब थेंब डिशवॉश लिक्विड टाकलेले आहे तर ह्या ह्या स्प्रे बॉटलने आपण संपूर्णच किचन ओट्यावर स्प्रे करून घ्यायचं आहे यामुळे पाण्याची देखील बचत होते आणि मुंग्या वगैरे देखील किचन ओट्यावर येत नाही तुम्ही यात विनेगर देखील टाकू शकतात पण कापराच्या मंद मंद सुगंधाने खूपच छान फ्रेश वाटते आणि कापूर हे नैसर्गिकच आहे त्यामुळे या एकदम छान वाटते याच्याने आणि आपण असे देखील पुसून घ्यायचे आहे त्यामुळे आपला किचन नेहमी स्वच्छ दिसतो आणि आपण जेव्हा भाजी वगैरे चिरतो तर ती अशीच प्लॅटफॉर्मवर किचन प्लॅटफॉर्मवर टाकून दिली तर आपल्याला परत ती उचलून डस्टबिनमध्ये टाकावी लागते तर त्यापेक्षा तुम्ही एखादा जुना डब्बा किंवा बर्नी घ्या त्यात एक प्लॅस्टिकची पिशवी टाकून घ्या कॅरी बॅग आणि त्यातच आपल्याला हा कचरा टाकून घ्यायचा आहे जे आपण भाजी साफ करतो त्याचा कचरा आपण टाकून घ्यायचा आहे त्यामुळे किचन ओट्यावर जास्त पसारा होत नाही आणि किचनबरोबर आपलं फ्रीज देखील स्वच्छ राहायला हवं तर आपण फ्रीजमध्ये कुठलेही भांडे ठेवायच्या आधी ते तळापासून पूर्ण पुसून घ्यायचे आहे एखाद्या कापडाने म्हणजे फ्रीजचा शेल्फ जास्त खराब नाही होत आपलं फ्रीजदेखील स्वच्छ राहते आणि आपण असे काही डाळ किंवा भाजी केली तर आपण जे भाजीचा चमचा असतो तो डायरेक्ट आपण किचन प्लॅटफॉर्मवर ठेवायचा नाही आहे किंवा गॅसवर देखील हा आपण डायरेक्ट ठेवायचा नाही आहे त्यामुळे असे त्याचे काही थेंब थे पडतात मग ते आपल्याला परत पुसावे लागतात तर आपण यासाठी एखादी प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि मग त्यावर चमचा ठेवून घ्यायचा आहे त्यामुळे आपला किचन ओटा स्वच्छ राहतो आणि या असे किचन ओटा पुसायला आपण हळ अशा पद्धतीचे रुमाल वापरतो परंतु एखादी वेळेस हळदीचे किंवा तेलाचे डाग वगैरे पडले असतील तर ते रुमाल जास्त तेलकट होतो आणि ते डाग देखील निघत नाही तर हे पुसण्यासाठी एखादा जुना टॉवेल किंवा मुलांचे टी शर्टचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्याने हे डाग पुसायचे आहेत मी नंतर ते बा तुक केलेले कापडाचे तुकडे फेकून देखील देऊ शकतात पुसल्यानंतर त्यामुळे आपला किचनचा जो आपण रुमाल टॉवेल वापरतो तो खराब होत नाही आणि भांडी आपण अशा पद्धतीने पूर्ण भांड्यांचा उष्टी खरकटी काढून मग ठेवायचे आहे जर भांडी लगेच घासायची नसतील किंवा तुमच्याकडे बाई येत असेल तर आणि असे कप आपण वेगळेच ठेवणार आहोत त्यामुळे कप फुटत नाही तर अशा या किचनच्या काही टिप्स होत्या ज्यामुळे आपण किचन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपले किचन स्वच्छ नीट ठेवण्यासाठी तुमच्याजवळ काही टिप्स असतील तर त्या देखील मला कमेंट्समध्ये दे सांगा त्या आपण नक्की फॉलो करूया